बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना जय जिजाऊ. सकल मराठा समाजाच्या वतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आयोजन आज ठेवलं होतं. सर्वप्रथम मला जास्त बोलता येत नाही, कारण मी कोणत्याही क्षेत्रामध्ये आजपर्यंत कधी एवढ्या न्यूज चॅनलसमोर वगैरे कधी मी बोललेलं नाही आहे किंवा माझा प्रश्न नाही. मी विजय मूर्ती कदम राहणार सिडको, एक छोटा मोठा समाजाचा कार्यकर्ता आहे. समाजाचं कार्य करत असताना ज्यावेळेस मी सुरुवात केली समाजाचं कार्य करत असताना, आजपासून एक 1.5 वर्ष अगोदर, याच्या अगोदर मी माझा कोणत्याही प्रकारचा कोणत्याही संघटनेशी किंवा कसलाही संबंध नाही आहे. संघटनेमध्ये काम करत असताना माझा नाही का एका प्रदेशाध्यक्ष जे की माधव पाटील देवसरकर, होल अँड सोल पदाधिकारी, त्याच्यामध्ये मला कुणाला बदनाम करण्याचा किंवा षड्यंत्र नाही आहे. काय मला आले नाही का धमक्या यायला की तू संघटनेचं नाव कसं काय घ्यायला, मला फोनवर धमक्या यायला की तू संघटनेचं नाव कसं घेतोस, तुला काय अधिकार संघटनेचं नाव घेण्याचा, मला धमक्या यायला म्हणून मी ते विषय नाही का मला संघटनेचं नाव घेण्याचे थोडंसे. पण आज नाही का इतक्या मोठ्या माणसाला आज नाही का मी फाईट करण्याचा निर्णय घेतला, म्हणजे नाही का माझा कोणताही पर्सनल हेतू नाही आहे. पण एक अत्यंत दुर्दैवी गोष्ट अशी आहे की ज्यावेळेस नाही का एक संघटनेमध्ये काम करत असताना एक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होतो, सोबत बसतो बोलतो, बसण्या उठण्यामध्ये आपण ज्यावेळेस सुरुवात करतो तर नाही का घरी येणं जाणं प्रत्येकाचं मित्रत्व येणं त्यानं वाढते. आणि जे प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर जे आहे त्याला आमच्या आईनं एक तिसरा मुलगा मानला होता माझ्या घरामध्ये, एक परिवार माझ्या ताटामध्ये बसणं उठणं खाणं, कारण का ते माझ्या घराच्या पलीकडे असतो, हायवेवरून जाताना ते उतरून माझ्या घरी येतो, म्हणजे हे निरंतर आज 1.5 वर्षापासून. आज 1.5 वर्षापूर्वी मी त्याला ओळखत होतो फक्त आमचं गुरुण रोडवरच राम 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 असं पाहिजे. मग आम्ही काम करत असताना तो ज्यावेळेस नाही का आजपर्यंत मला कधी आढळलं नाही आणि मी कुणावर कोणत्याही खोटा आरोप घेत नाही आहे. माझ्याजवळ नाही का पुरावे आहेत आणि पुरावे आहेत की त्याने नाही का ज्यावेळेस मी एक कार्यक्रम होता, मला आता त्याची काही तारीख वगैरे काही आठवण नाही आहे, कधी गेला होता बाबूरावजी कोळीकर साहेबांच्या इथं आम्ही साक्षगंधाचा कार्यक्रम होता त्यांच्या इथे, त्यावेळेस मी हदगावला गेलो होतो. हदगावला त्यांच्यासोबत मी कार्यक्रम मध्ये सहभागी होतो. सहभागी झाल्याच्या नंतर आम्ही नाही का उशीर आलो संध्याकाळी, त्यांनी त्या पदाधिकाऱ्यांना वगैरे भेट घेऊन आम्हाला उशीर झाला येण्यासाठी, आणि मी रेस्ट हाऊसला येऊन आम्ही जेवणासाठी थांबलो इथं रात्री 1:30 वाजेपर्यंत. आम्ही इथं 1:30 वाजेपर्यंत ज्यावेळेस थांबलो त्याच्यानंतर मी घरी गेलो, ते त्याच्या घरी गेले, मी माझ्या घरी गेले, मला काय प्रकार आहे काय नाही कधीच माहितीच नव्हतं. ते जेव्हा प्रकार मला नाही का मी सकाळी झोपेतून उठल्याच्या नंतर माझ्या पत्नीनं दाखवला की बघा माझ्या तुमचा मित्र काय शेण खायला येतो, मेसेज केला माझ्या पत्नीनं रात्री 12:15 वाजता, 1-2 मेसेज पाठवले त्याने. त्याच्या अगोदर काय पाठवले काय नाही मला माहिती नाही, करते CDR त्याचं काढावं लागेल. आणि कसं आहे की माझ्या लेकरांचा ऑनलाईन क्लासेस वगैरे राहतात, मेसेज डिलीट होतात किंवा काही लेकरं माझा व्हॉट्सअप बी त्याचा तर डिलीटच करून टाकला होता. पण विषय असा आहे की त्यानं काही मेसेज पाठवलं, माझं म्हणले पत्नी म्हणले बा तुमचा मित्र काय शेण खायला ते पहा, त्याच्यामध्ये असा उल्लेख होता एक फोटो पाठवल्याच्या नंतर आणि खाली मेसेज होता की मी दाखवतो तुम्हाला. मी फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे आपण स्वीकारली नाही, हा मेसेज. त्याला ज्यावेळेस माझी पत्नी घरी एकटी होती आणि मी रेस्ट हाऊसला त्याच व्यक्तीसोबत इथं होतो, आता कोण माझ्या बाजूला शेजारी बसून कोण काय मेसेज केलं हे मी कशाला पाहू कुणाच्या मोबाईलमध्ये, आणि कोणी साहजिकच पाहणार सुद्धा. त्याच्यानंतर मी त्याला जाऊ विचारला बाबा तू का असं केलास काय काय नाही, पाया वगैरे पडला. पाया पडल्याच्या नंतर मी म्हणलं बा ठीक आहे सोबत असतो घरातली गोष्ट घरात राहावी यामुळे मी शांत बसलो. शांत बसल्याच्या नंतर नाही का आता माझ्या घरी कोणताही कुणाला प्रकार माहिती नव्हता, माझ्या आईला माहिती नाही कुणालाही माहिती नाही. तर माझी पत्नी नाही का एके दिवशी खाली झाडू मारत होती, आता त्याला वाटलं प्रकरण आता दबलेलं आहे काही नाही आता कोणी काय करणार नाही, घराच्या बाहेर झाडू मारत होती. हा घरी 10 तारखेला येत होता, येत असताना नाही का त्याने काय म्हणलं मला सकाळची गोष्ट ही
की पाटील आपल्याला नाही का आज कार्यक्रम घ्यायचे, ते आपलं गाण्याचे रेकॉर्डिंग आहे. ठीक आहे मी येतो बाबा म्हणलं मी. आम्ही चाय घेतली आणि ठीक आहे मी येतो म्हणलं. सकाळी त्याचा माझं संभाषण 7:30 झाला होता. त्याच्यानंतर त्यानं मला अनंत कॉल केले, मी त्याला रिस्पॉन्स न देता त्यानं मला फोन केले. मग माझी पत्नी त्यानं गेल्याच्या नंतर मला काय म्हटली, मला आज डोळ्याने इशारा केला. डोळ्याने इशारा केला म्हणल्याच्या नंतर आज नाही का मग मला ते राहवलं नाही. आणि याच्यामध्ये मला कोणताही संबंध नाहीये, मला काहीही नेता बनायचं नाहीये किंवा मला काही बनायचं नाही. जे माझ्या पत्नीवर बितली आप बीती बितली ते मी आपल्या समोर सांगत आहे. याच्यामध्ये माझा कोणताही खोटा हेतू नाहीये, ना मला कुणाला फसवायचं काहीच नाहीये. माझ्याजवळ पुरावे आहेत. आज मी माझ्या घरची इज्जत मी घरात ठेवलेली होती. आज मी जे चव्हाट्यावर येतोय तर मी न्याय मागण्यासाठी आलेलो आहे आपल्या पुढे. एक समाजाचा घटक म्हणून आलेलो आहे आणि याच्यामध्ये नाही का मी कोणत्याही प्रकारचा चुकीचा व्यवहार नाही आहे. माझ्यावर आरोप सुद्धा काही बाहेर भरपूर पोरं बोलायलेत, काही बोलायलेत, मला काही माहिती नाही कोण काय बोलायले ते. पण आता हे सगळं करत असताना मी एक प्रेस कॉन्फरन्स घेणार आहे म्हणून एक पोस्ट टाकली होती. याच्या अगोदर मी फेसबुकवर मी पोस्ट टाकली होती. पोस्ट टाकल्याच्या नंतर आमच्या मित्र आहेत माझे गजानन काळेकर यांनी नाही काही कमेंट टाकली. कमेंट टाकल्याच्या नंतर एक अहमदपूरचा कोणतरी कार्यकर्ता आहे त्यांचा, गजानन माने म्हणून, या दोघांनी एकमेकांना फोनवर बोलले. फोनवर नाही का त्याने याला जीवे मारण्याची धमकी दिली, बंदुकीची गोळी मारतो म्हणून. त्याची कॉल रेकॉर्डिंग आहे, त्याचा त्याने ठाण्यामध्ये अर्जसुद्धा दिलेला आहे. आणि विषय असा आहे की आता मला माझी इज्जतीचं नाही का कसंही आपल्या समाजासमोर आलेली आहे. घरची इज्जत कधी बाहेर काढू नये म्हणतात, पण नाही का आज जर मी चूप बसलो तर हे प्रसंग नाही का अनेकावर ओढून येऊ शकतात. आज समाजातलीच आमच्या संघटनेमधलीच एका बाई लेखीवर सुद्धा त्यांना मेसेज केलेले आहेत. त्याची कॉल रेकॉर्डिंग आहे, ते मी पोलीस स्टेशनमध्ये देईलच. त्याचे पुरावेसुद्धा आहेत. तिने स्वतः मला नाही का ज्यावेळेस मी पुढे आलो समाजापुढे की मी पत्रकार परिषद घेणार आहे म्हणतो, तिचा मला कॉल आला, भाऊ मला सुद्धा नाही का मेसेज आले. मी तिला काका बोलते मी त्याला, आणि ते मला मेसेज करतोय. मी त्याला विचारते की तुम्ही कोण बोलत आहात, तर मी बोलत आहे आणि मला तू आवडतेस, असे मेसेज त्यानं केलेले होते. असं तिचं संभाषण माझ्यापाशी आहे. मी तिला स्क्रीनशॉट तिने मी सुद्धा काढून ठेवलेले आहेत. मी तिला मागितले तर नाही का ती म्हणली माझी बदनामी नावाची नको. तर नावाची बदनामी, तिचं नाव नाही का आम्ही गोपनीय ठेवून मी साहेबाला PI साहेबाला हे देणार आहे ऑडिओ क्लिप वगैरे. आज मी समाजापुढे आलो एकच मजा नाही का याच्यावर. एक माझी भगिनीने हिंमत केली कमीत कमी मला बोलण्याची सुद्धा. कमीत कमी तिने सांगितले तरी तिच्यावर अन्याय घडला. आज मला सगळ्यांना नाही काय आपल्यातर्फे चॅनलमार्फत एक अशी विनंती करायची आहे की असे खूप प्रकरण असतील त्याचे. आज नाही का एक उघडकीस आला, उद्या दोन उघडकीस आले, असे अजून प्रकार असे आहेत की मी नाव नाही घेऊ शकत कुणाचं बी. आपल्याकडे अजून प्रकार आहेत त्याचे. तर त्याच्या मोबाईलची नाही का जे CDR आहे ते एक म्हणजे काढण्याची मागणी. त्याच्या मोबाईलमध्ये नाही का त्याने अजून किती जणांना नाही काय मेसेज करतो, किती जणांना अश्लील बोलतो, त्याचा मोबाईल नंबरचे CDR काढावेत आणि त्याची चौकशी करण्यात यावी. कारण समाजामध्ये राहत असताना तो खोटाला स्वतःला खूप मोठा समाजाचा नेता म्हणून घेतो. नेता समाजाचं काम करत असेल तर नेताच राहावं, कारण काम करावं समाजासाठी. कोणी चांगलं काम करत असेल तर आमच्या शुभेच्छा त्याच्या. चांगलं कार्य केल्याच्या नंतर समाज आपल्या मागच आहे. पण असं वाईट कृत्यामुळं नाही काय मी माझे मत मांडत आहे. कारण ते एक समाजाचा खूप मोठा नेता झाला असं स्वयंघोषित म्हणून घेतो. आणि माझ्यावर अनंत मला फोन आले, संघटनेचं नाव नाही घ्यायचं, मला धमक्या यायले तर फोन आहेत त्यांच्या कार्यकर्त्याचे, मला फोन यायले तर. आणि आता पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळेस मी काल गेलो मी केस करण्यासाठी, आता तुम्हाला म्हणजे सांगण्याचं एक भावना म्हणजे कशी आहे की पोलीस स्टेशनमध्ये PI साहेब नव्हते, API कासले साहेब होते. मी खाली PSO-पाशी गेलो माझ्या पत्नीला घेऊन. आम्ही 1.5 तास पोलीस स्टेशनमध्ये होतो काल. ज्यावेळेस माझी पत्नीने हिंमत केली की आपण याच्या विरोधामध्ये अर्ज तरी देऊ, तुम्ही एवढं करायलात, जेवण नाही तुम्हाला, काही नाही तुम्हाला, मी तुमच्यासोबत आहे, चला मी तुमच्यासोबत येते, मी तुमच्या विरोध त्याच्या विरोधात अर्ज देऊत, जे होईल ते होईल बघून घेऊत म्हणले. काय काय नाही ते, तुमचा माझ्यावर विश्वास आहे, माझ्या तुमच्यावर विश्वास आहे. अर्ज द्यायला गेल्याच्या नंतर दुर्दैव माझं असं की आमचा अर्जसुद्धा घेतला नाही, साधी रिसीटसुद्धा देण्यात आली नाही आम्हाला. PI साहेब नाहीत म्हणले, PI साहेब आल्याशिवाय आम्ही रिसीट देऊ शकत नाही, तुम्ही 6 वाजता या म्हणले. मी त्यांना 6 वाजता फोन केला, PI साहेबांनी सलाईन लावली म्हणले, ते बीमार आहेत म्हणले.
आज सकाळी फोन केला दोन वेळेस, पी आय साहेब नाही आले, बहुतेक त्यांनी सलाईन लावली. मला असं टाळाटाळ होत आहे माझी, कारण पी आय साहेब आल्याशिवाय तुमचं पुढची प्रक्रिया आम्ही काही करणार नाही असं मला सांगण्यात येत आहे. ते दबावाखाली बोलण्यात येत आहे की कशाकाळी येत आहे हे मला माहिती नाही आहे, पण साधं माझा अर्जसुद्धा घेण्यात येत नाही आहे. बस एवढंच बोलायचं. ती द्यायचीच आहे रीत सर, पण नाही का पहिलं प्रात एस पी साहेब काय म्हणतात की तुम्ही मग ठाण्यामध्ये का गेले नाही पहिलं, मग ग्रामीण पोलीस स्टेशन. आता कसं आहे की आता मी एस पी साहेबापाशी बी जायचं होतं, पण त्यांनी काय म्हणतील की तुम्ही मग ग्रामीणमध्ये का गेले नाही. करायचीच आहे साहेब, मी माझ्या पत्नीला घेऊन नाही का आज कालच मी संघटनेमध्ये त्यांच्यासोबत तुम्ही सलग काम केलेलं आहे. बिलकुल सर. तर ज्या पद्धतीनं तुमचे जे फेसबुक वार सुरू आहेत ते सगळ्या पत्रकारांना माहीत आहे, सगळ्या समाजाला माहीत झालंय. परंतु दुसरी एक आमच्यापर्यंत माहिती येते की तुम्हाला कुठं त्या संघटनेत मोठं व्हायचंय काय असंही आमच्या कानावरती. हो साहेब, मला काय गरज आहे, मला कोणता नेता नाही व्हायचंय, मला काही सूत्र नाही घ्यायचे, मला काही नाही घ्यायचे. मी नाही काय चांगला प्रॉपर्टीवाला आहे, मला 55 एकर शेत आहे, म्हणजे 7-12 मी तुम्हाला दाखवू शकतो. आम्ही 4 भाऊ आहोत, आमचं मी संपन्न आहे. मी गांजरगोत जरी विकलं तर नाही का शेतामधलं, नाही का मी माझं पोट भरू शकतो शेतामधलं. मला काय करायचंय, मला काही नेता साहेब तुम्ही पाहिलं असेल मी त्याच्यासोबत काम करत असताना, मी साधे फोटोमध्ये मी कधी आला नसेल त्याच्यासोबत. मला काही आवश्यकता नाही, त्यांनी त्यांची संघटना चालवावी. फक्त एवढंच आहे की मी त्याला मला त्याचं चारित्र्य समोर आणायचं, मला एवढंच काम करायचं बस. किती वर्षापासून काम करतोय? मला 1.5 वर्ष झाले, 1.5 वर्षापासून मी त्याच्यासोबत कार्य करतोय. तक्रार घेत नाही अशी तक्रार आहे तुमची? तक्रार घेत नाही, घेतली नाही. काल मी गेलो होतो, मला नाही का साधं मला रिसीव्ह सुद्धा नाही घेतली. मी साहेबांना विनंती केली की साहेब मला रिसीव्ह तरी द्या, तर त्यांनी म्हणले मला रिसीव्ह सुद्धा देण्याचा अधिकार नाही, तुमचा अर्ज मला संशयास्पद वाटले. त्यांनी माझ्या पत्नीला प्रश्न विचारले, मला बाजूला बसवलं, माझ्या पत्नीला एकट्यामध्ये प्रश्न विचारले, मी बाजूलाच होतो. तिने त्यांचे उत्तर देऊन सुद्धा त्यांनी काय अर्ज नाही घेतला. एपीआय कासले साहेब, एपीआय कासले साहेबांनी नाही पहिलं तोंडी सांगितलं. आम्ही त्यांना म्हणलं बाबा तिचा अर्ज लिहून देतो मी तुम्हाला, कमीत कमी तुम्ही मला रिसीव्ह तरी द्या. साहेब कसं आहे की आता डोळ्याच्या माघारे मजा नाही का, डोक्याच्या मागे डोळे नाही आहेत, ते काय करतो नाही का, आमचा संबंधच कुठपर्यंत. साहेब ज्या दिवशी त्यानं माझ्या पत्नीलाच मेसेज केला मला माहिती नाही, माझ्या पत्नीनं दाखवल्यावर मला कळते, तर ते काय शेण खाते ते मला काय माहित असेल. कारण कसं माहिती का, तुम्ही आता हे सगळे बसलेले डॉक्टर, डॉक्टरला तुम्ही जर व्यवस्थित बिमारी सांगितली ना, सगळेजण गोळ्या इंजेक्शन बरोबर देतील. साहेब मी तुम्हाला मी उत्तर काय दिलं साहेब की नाही का, मला एक सांगा, ज्यावेळेस त्यानं माझ्या पत्नीलाच मेसेज केला तेच मला माहिती नाही आहे, तर त्याने अजून किती जणांना मेसेज केले हे मला कुठून माहित असणार आहे. माझ्या पत्नीला त्याने मेसेज केलेले आहेत, साधा मेसेज. आणि दुसऱ्या मुलीला ज्याने ते बोललेलं आहे, त्या मुलीनं मला जे कॉल रेकॉर्डिंग बोललेली आहे, तिने जे मला सांगितलं, तिला काय मेसेजेस केले, किती वाजता केले, हे तिने मला स्वतः फोन करून सांगितलेलं आहे. साहेब मला स्टॅब्लिश काही करायचं नाहीये, मला फक्त नाही का त्याचं चारित्र्य काय आहे मला हे समोर आणायचं, मला काय त्याला फाशीवर अडकवायचं नाहीये, मला त्याचं चारित्र्य समोर आणायचं. आज मला सांगा, ज्या पत्नीचा नवरा घरात नाहीये आणि त्याला मेसेज येतो तिला, आणि तिचा पत्नीचा त्या पत्नीचा नवरा सोबत आहे आणि तिला घरी मेसेज जातो, कोणत्या हेतून जातो साहेब तुम्हीच सांगा मला, त्याचा हेतू सांगा तुम्ही आम्हाला. आणि मध्यरात्री वेळ आहे, मी तुम्हाला टायमिंग दाखवत आहे इथं. आज मला फक्त मला का त्याला फाशीवर अडकवायचं नाही आहे की मला त्याचं हे करायचं नाही, मला मजा नाही का जे याने हे केले कृत्य, मी आज नाही का माझ्या पत्नीला का समोर घेऊन येते की दुसऱ्या कोणत्या बाईले केले अजून त्यांना त्रास देऊ नये आणि अजून कोणी पीडित असतील. महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरामध्ये जे महिलांवरती अत्याचार होत आहेत, त्या अत्याचाराला अशी नीतीमंडळी खतपणी घालतात असं म्हणायचं तुम्हाला?
खतपाणी आता नेतेच असे असतील तर खतपाणी काय आता असे बलात्कार होतच राहणार? समाजाचे नेते समाजाच्या नावावर मोठं होऊन जर असे करत असतील तर बलात्कार थांबतील कुठून साहेब? आता असे असतील बी केसेस की बलात्काराचे जे त्यांनी उघडकीस आणले बी नसतील, घरातल्या घरात इज्जतीला घेऊन दबत असतील. आम्ही सुद्धा इज्जतीला घेऊनच घरामध्ये बसलो. आज काय बलात्कारच होण्याची वाट पाहिजे असते का? समाजाचे प्रतिष्ठित म्हणजे नाही का, म्हणजे सगळे सकल महात बांधव संघटनेचे दुसरे म्हणजे पदाधिकारी आहेत आमची. त्यांच्याशी म्हणजे आत्ताच तुम्ही येण्यापूर्वी त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांना मी माझ्या सगळ्या व्यथा मांडल्या. त्यांनी माझ्या सोबत आहेत असं त्यांनी मला सांगितलं. राजीनामा देणार आहेत मी काय कुणाबद्दल? वैयक्तिक मी कुणाला राजीनामा द्या म्हणलं नाही, किंवा देतील असतील ते त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. देतील असं मी कुणाला सांगत नाही, कारण का मला काही संबंधच नाही सर. माझा घरचा फॅमिलीचा मॅटर आहे. ते देतील किंवा न देतील हे त्यांचा वैयक्तिक विषय आहे. आता ते नेता त्यांचा ते कबूल करत असतील त्यांचा विषय आहे. ते कुणाचा पाय उतर साहेब? मला एक सांगा, माझी जे साहेब मला एक साहेब एक मिनिट साहेब, ती संघटना म्हणजे होलसोल तेच आहे. संस्थापक अध्यक्ष आहे, प्रदेश अध्यक्ष आहे साहेब. ऐका ना साहेब, की विषय काय आहे? माझ्या फॅमिलीचा विषय. त्यांना पाय उतारो की संघटना त्याने चालू. माझा विषय हे आहे की माझ्या पत्नीला त्याने मेसेज केला, त्याने पाय उतारो की नव्हे मला काही संबंध नाही त्याच्या. साहेब तिथे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये मी तिथे दीड तास बसून होतो. फुटेज आहे साहेब. आता तुम्ही जर मला मदत केलं तर होईल. माझी तक्रारचा अर्ज घेत नाही साहेब ते. साहेब मला ज्यावेळेस दीड तास बसून घेण्यात आलं ठाण्यामध्ये, माझ्या पत्नीला विचारलं, ज्यावेळेस माझी पत्नी सांगत आहे की मला डोळ्याने इशारे केले म्हणून. मी तेवढा मोठा व्यक्ती नाही की संभाजीराजेपर्यंत मी मेसेज पोहोचण्यासाठी, पण आमचे सगळे पदाधिकारी त्यांना नाही का बोलले असतील, कदाचित मेसेज त्यांच्यापर्यंत पोहोचला सुद्धा असेल. मी संभाजीराजेंचा आदर करतो. ज्यावेळेस संभाजीराजे येऊन गेले त्यांनी मी त्याच्यामध्ये नाही काही घटक म्हणून काम केलं, पण त्या कार्यक्रमामध्ये असं काही दिसलं मला जे काही मला चिक्कलफेक झाली की मला त्या दिवशीपासूनच मला काम करण्याची इच्छा नव्हती. मी अलिप्त राहू लागलो होतो. आता साहेब आता सांगायचं म्हणजे काय की आता कार्यक्रम झालाच कसा पहिली गोष्ट, फंड कुठून आला ते मला माहिती नाही, त्याबद्दल मला बोलायचं नाही. साहेब मी मधी होतो तर नाही काय. मला एक सांगा, माझा फोन नंबर इथं आहे, माझा फोन इथं आहे. माझे फोन कुणाला जातात? माझे फॅमिलीला जातात आणि फ्रेंड्सला जातात. माझे कोणते फोन अधिकाऱ्यांना जात नाहीत, किंवा कोणत्या नाही काय वन अधिकाऱ्याला जात नाहीत. माझे फोन कधी कोणत्या नाही काय यांना जात नाहीत पैसे मागायला. साहेब कार्यक्रम बघा अक्षरशः तुम्हाला साहेब मला पद म्हणजे काय? आता मी भडकावू नाही. आता मला सांगा ना की मी त्याच्यासोबत राहिला. आता मी पद त्या दिवशी ज्या दिवशी कळाल त्या दिवशी लात मारली. मी प्रदेश उपाध्यक्ष होतो. कसा झाला कार्यक्रम? कार्यक्रम झाला म्हणजे काय साहेब? आता त्याच्या मोबाईलचा तुम्ही सीडीआर काढा साहेब. 10 दिवस अगोदर पासून त्याचा नंबर देतो मी तुम्हाला. त्याचे नाही का सीडीआर काढा मोबाईल नंबर मधले. तुम्हाला एक नंबर देतो, वसुलीचा एक नंबर देतो तुम्हाला मी. त्या नंबरचे तुम्ही सीडीआर मागून घ्या. किती अधिकाऱ्यांना फोन केले, किती गुटखेवाल्यांना फोन केले त्याने, किती वन अधिकाऱ्यांना फोन केले, किती फूड अँड ड्रग्सवाल्याला फोन केले, ते तुम्ही काढा साहेब. ते मी काही मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही साहेब. त्याने कार्यक्रम केला, संभाजीराजेचा कार्यक्रम यशस्वी झाला, आमचं योगदान होतं त्याच्यामध्ये. आम्ही स्वतःच्या वैयक्तिक खिशातल्या पैशातून आम्ही आलोत. आमच्यानं काय पैसे, आमची प्रॉपर्टी अशी नाही आहे. बापानं आमच्या मिलिटरीमध्ये माझे वडील माजी सैनिक आहेत देशाची. माझ्या वडिलांना 37 वर्ष 3 महिने सेवा केलेली आहे. एक मी माजी सैनिकाचा मुलगा आहे आणि माजी सैनिकाच्या फॅमिलीवर आज नाही काय अशी घटना घडत आहे. माझ्या वडिलांना 9 मेडल्स आहेत, 2 राष्ट्रपती पुरस्कार आहेत, सेना मेडल आहे माझ्या वडिलाला. आज मला माझ्या परिवाराला आज सिडकोमध्ये देशासाठी माझ्या वडिलांनी पायावर गोळी सुद्धा खाल्लेली आहे. 1971 मध्ये माझे वडील होते लढाई युद्धामध्ये. हजरतबल दर्गेमध्ये सुद्धा त्यांनी ज्यावेळेस नाही का 114 लोकांना ओलीस ठेवलं होतं,
ऑपरेशन पूरे माझ्या वडिलांच्या अंडरटेकिंग झालं होतं आणि कारगिल युद्धामध्ये ऑपरेशन विजयसाठी ज्यावेळेस माझे वडील आसामला होते त्यांना खास ऑपरेशन विजयसाठी आसाममधून कारगिलला बोलवलं होतं. माझ्या वडिलांनी देशासाठी खूप सेवा केली होती. कोणी असू द्या कुठलाही पदाधिकारी किंवा कुठल्या पक्षाचा असू द्या अशा विकृतीला तर राजकीय पक्षाचा असो कोणा संघटनेचा असो पण नेत्याची नजर कार्यकर्त्याच्या घरच्या पाशी वाईट राहू नये. त्याच्यामध्ये प्रशासनाची चूक आहे. कार्यकर्ते तुझ्यासाठी दिवस रात्र मरमर करणार तुम्ही त्या घरच्या पाशी वाईट नजर सीडीआर चेक करावा कारण जेणेकरून अजून समाजात किती विकृती आहेत म्हणजे आणखीन कुणाला ज्या समाजामध्ये महिला आहेत त्यांच्यावरती अन्याय होणे म्हणजे यांचं सांगण्याचं इंटेन्शन कदाचित ते आहे तर आपण सगळेजण त्यांना मदत करणार का सर्वसाधारणांसोबत भगिनींना काही जर त्रास झाला असेल तर त्यांनी समोर यावं. ते तर अगोदरच आहेच की आमचं कामच चालू आहे ते सांगायची गरज नाही. आव्हान केलं ठरवून काही विशेष नाही ना ते जिथं जिथं अन्याय होईल तिथं तर आम्ही हजर राहतो. आता हे सगळे म्हणजे आम्ही पदाधिकारी कुठल्याही संघटनेचे असू द्या म्हणजे एकच आहेत ना कुटुंब एकच आहे. त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनाची खूप चूक आहे कारण एखादी लेडीज जाऊन कंप्लेन त्याच्यावर बी जर होत नसेल साहेब आम्हाला खूप मोठं ग्रामीण त्यांचं ग्रामीण आहे ना. माझा अर्ज मी ज्यावेळेस काल द्यायला गेलो होतो त्यावेळेस माझा अर्ज सुद्धा घेतला नाही रिसिव्ह सुद्धा दिली नाही. ज्यावेळेस माझ्या पत्नीनं स्वतः कासले साहेब म्हणत आहेत की तुमचा संशयास्पद वाटत आहे असं त्यांचं म्हणणं. बोलू द्या ना साहेब बोलू द्या. प्रश्न काय आहे की माझी पत्नी सुद्धा बोलायला तयार आहे आणि ती ज्यावेळेस पोलीस स्टेशन मध्ये येऊन आज मला सांगा समाजाची एक नाही काय महिला स्वतः नाही काय नवऱ्याचा साथ देते ज्यावेळेस नवरा तिच्यासाठी न्याय मागतो आणि ती स्वतः नाही काय स्वतःची इज्जतच काय होईल समाजापुढे. जर ती चारित्र्याने चांगली असेल तर ती चांगलीच आहे कारण समाजापुढे समोर आणून ठिकाणं हाणावं लागतं. त्यावेळेस आम्ही पत्रकार आता उठलोच निघून गेलो तर ती मोठी बातमी झाली. लट्टे दिल्यावर पत्रकार परिषद घेतल्यावर नाही झाली ते तुम्ही त्याच वेळेला दावा पाहिजे. गुन्हा दाखल करण्याचा विचार करणे जोड्याने मराठी दोन दिवसापासून पीएसआय काय म्हणले साहेब दोन दिवसापासून एका पीएसआयच्या मागायला अनेक माझी कंप्लेंट. नाही 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 साहेब त्याची काही वरिष्ठ असेल तुम्ही त्यांच्याकडे अगोदर कंप्लेंट करा. ऐका ना साहेब ऐका ना. मला काय झालं की मी ज्यावेळेस आमची चर्चा केली मी तर मला नाही काय सांगण्यात आलं की तुम्ही एसपी ऑफिसला जाऊन काय तुमचं रिसिव्ह घेतील आणि तिथंच करतील. एसपी साहेबांना बी पर्सनली एसपी साहेबांना बी भेटू. कसं आहे साहेब मला मी बघा साहेब सामान्य घरचा माणूस आहे मला याच्यातले डावपेच माहिती नाही आहेत. मला जसं सांगितलं की तुम्ही ग्रामीण पोलिसला जा मी तसंच गेलो साहेब. साहेब मी पदाचा कधी वापरच केला नाही मला कोणीच ओळखत नाही. तुम्हाला तुमच्या माहिती असतो मी कधी कुठेही माझ्या पदासाठी मी कधी कोणाला फोन बी केला नाही ना मी कधी वापरलं माझं पद. पद म्हणजे फक्त एवढंच होतं की एक आपण चळवळीमध्ये राहावं म्हणून पद होतं साहेब आणि या संघटनेमध्ये मला जबरदस्ती आणलेलं आहे मी कधी परवाने गेलो नाही. इथं येऊ शकते बघा कसं आहे साहेब माझी पत्नीची माझीच हालत आज खराब आहे. माझ्याच पोटामध्ये अन्न नाही आहे. माझी पत्नी थोडं हे आहे आणि तुम्हाला घ्यायचंच असेल तर तुम्ही घरी या. तुम्ही जर येऊ शकता तर माझी पत्नी बोलायला तयार आहे. पण कसं आहे की महिलांचे
पण सर तुमचं कौतुक आहे की तुम्ही पत्नीसाठी बरं का, आम्हाला चांगलं वाटलं आज पत्रकार म्हणून, मला तरी चांगलं वाटलं किंवा तुम्ही तिथे धाडस दाखवलं खूप मोठं साहेब. आता एक पत्रकार म्हणून मी तुमच्या पुढे आलेला आहे आज, नाही का तुमची बहीण आहे, लेख आहे माझी पत्नी, तिला तुम्ही न्याय मिळवून द्या तुमच्या चॅनल थ्रू. माझी एकच विनंती आहे तुम्हाला, माझी कळकळीची विनंती आहे की नाही का त्याच्या पदाला कोणत्याही नाही काय, म्हणजे ते खूप मोठा माणूस आहे, मला त्याला नाही काय बोलायचे नाही, समाजाचा खूप मोठा नेता झाला म्हणते ते. पण कसं आहे की तुम्ही आता नाही का तुम्ही मला कसं न्याय मिळवून देण्यामध्ये सहकार्य करू शकता साहेब, मला फक्त तुम्ही मदत करा मध्ये येऊ आम्हाला. तुम्ही तुमच्या पत्नीचं मनोधैर्य कायम ठेवा, वाढवा. आमचा कसल्याही प्रकारचा कोणताही व्यवहार नाही. अभिमानी संभाजी ब्रिगेडचा माजी पदाधिकारी, जी संघटना वर्म छत्रपतींचं नाव घेऊन, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, जिजाऊंचे जे वंशजाच्या नावावर संभाजी, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावावर मोठे होऊन आज संघ स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष, प्रदेशाध्यक्ष, सर्वे सर्वा, होल अँड सोल माधव पाटील देवसरकर यांनी एक असं कृत्य केलं की एक अतिशय निंदनीय एका महिलेला रात्री मेसेज करणे, जे की माझी पत्नी आहे, आज समाजापुढं मी येऊन बोलतो आहे, माझ्या पत्नीचं नाव घेऊन बोलतो आहे, याचा अर्थ हा नाही आहे की मी कुणावर आरोप करत आहे आणि मी चवाट्यावर माझ्या घरची इज्जत आणत नाही आहे. जे माझं आहे, माझ्याजवळ पुरावे आहेत, रात्री मी बाहेर त्यांच्यासोबत असताना, माझ्या घरी पत्नी एकटी असताना त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज केलेला आहे, त्यांनी व्हॉट्सअपवर मेसेज केलेला आहे आणि त्यांच्या संघटनेमधल्या अजून दुसऱ्या मुलींनासुद्धा त्यांनी मेसेज केलेले आहेत. त्यांचं नाव मी घेऊ शकत नाही कारण त्यांची विनंती आहे की मला आमचं नाव कशामध्ये येऊ नये. आज नाही का मी ज्यावेळेस नाही का समाजापुढे येऊन बोलत आहे, असे अनेक अजून त्यांनी संघटनेमध्ये काम करत असताना बाहेरचे काही महिला असतील त्यांच्या नाही का मोबाईलच्या सी डी आरमध्ये पाहण्यात यावं, कुणाकुणाला त्यांनी चॅटिंग केलेली आहे, कुणाला कुणाला मेसेज केलेले आहेत त्यांनी. दादा सदर प्रकरणामध्ये घेतली आहे का? ज्यावेळेस मी ग्रामीण पोलीस स्टेशन सिडको इथे मी ज्यावेळेस गेलो होतो माझ्या पत्नीला घेऊन, आम्ही नाही काय पी एस ओपाशी गेलो होतो पहिलं खाली, पी एस ओ साहेबांनी नाही का मला डी ओ कासले, ए पी आय कासले साहेब आहेत, तुम्ही त्यांच्यापाशी जाऊन बोला. ए पी आय कासले साहेबांना मी विनंती केली की साहेब तुम्ही नाही काय हे प्रकरण आहे, माझ्या पत्नीनं त्यांना सांगितलं की त्यांनी काय काय कृत्य केलेलं आहे ते, म्हणजे त्यांनी माझ्या पत्नीला, माझ्या पत्नीनं वैयक्तिक बोलले त्यांनी आणि सांगितलं, सांगितल्याच्या नंतर त्यांनी म्हणले की तुमचा अर्ज हा मला संशयास्पद वाटला आहे, याच्यामध्ये मी काही करू शकत नाही, आमचे ठाण्याचे पी आय साहेब आल्याच्या नंतर मी तुम्हाला देऊ शकतो. मी त्यांना विनंती केली की साहेब माझा अर्ज तरी घ्या आणि मला रिसिव्ह तरी द्या, तर त्यांनी म्हटले की मी काही देऊ शकत नाही. त्यांनी अतिशय प्रेमाने बोलून आमचं आम्हाला घरी वाट लावून दिली. मी दीड तास काल पोलीस स्टेशनमध्ये बसून होतो. की हा समाजामध्ये काम जो करतो, समाजासाठी जो नेता मोठा झाला, हा पर स्त्रियांना अजून याने नाही का पुढे चालून त्रास देऊ नये, हा चारित्र्यहीन माणूस आहे एकदम. याने अजून पुढे चालून नाही का बाहेर समाजामध्ये फिरत असताना, वावरताना समाजाचंच काम करावं, बाहेर परस्त्रियांना नाही काय चारित्र्य याचं अतिशय खराब आहे याचं. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन